हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी. आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीतून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप. फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल. छगन भुजबळांचे आरोप निराधार. शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकाऱ्यांना सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेत आहेत. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा. लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही. दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी, तसंच दादांनी बारामतीतून लढू नये. शरद पवार गटाच्या महबूब शेख यांचा हल्ला बोल. बांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1500 मिळणार. विधानसभेत महायुतीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील. बारामतीत अजित पवारांचं वक्तव्य. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत. दिवाण खवटी आणि खेड दरम्यानची वाहतूक विस्कळीत. दरड दूर करण्यासाठी 2 तासांचा वेळ लागण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाकडून सुट्टी जाहीर. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून चिपळूणमधील 125 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी.